असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रपुरुषांच्या अनुषंगाने भाजपचा खरा चेहरा जो आहे तो पुढे आलेला आहे. सुधांशु त्रिवेदींनी माफीवीरासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करून मोठा अपमान केलेला आहे. भाजपची लायकी काय दाखवलेली. महाराष्ट्राचे राज्यपाल हे राज्यपाल राहिले नसून भाजपालांनी भाजपचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो अपमान केलेला आहे त्यासाठी काँग्रेस त्याला कधीही माफ करणार नाही. त्यांच्या विरोधातल्या कारवाईची भूमिकेचं सुतोवाच ज्या दिवशी त्यांनी महाराजांचा अपमान केला त्याच दिवशी काँग्रेसने घेतली होती. आज महाविकास आघाडी एकत्रितपणे याच्या विरुद्ध ॲक्शन घेणार आहे. त्या ॲक्शनमध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत आणि आमची देशाच्या राष्ट्रपतींना सविनय विनंती आहे की अशा व्यक्तीला, अशा विचाराच्या व्यक्तीला कुठल्याही संविधानिक पदावर बसवू नये. महाराष्ट्र बंदची सुद्धा हाक जी आहे ती शिवसेनेने दिली होती, तर शिवसेना या सगळ्या बाबतीत तुमच्यासोबत असेल का? आम्ही पहिलेच सांगितलं होतं की याचा, या भूमिकेचं सुतोवाच, कठोर कारवाईचं सुतोवाच काँग्रेसने पहिलेच घेतलं होतं. आज महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करते आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्व मानवजातीचे दैवत आहेत, त्यांचा अपमान कोणी सहन करणार नाही. महाविकास आघाडी जी काही ॲक्शन राहील आमची ती एकत्रितपणे राहील.